वेलकम टू श्रद्धाज आर्ट ऑफ कुकिंग। आज आपण करायचे आहेत पेरी पेरी स्प्रिंग पोटॅटो। अगदी बाहेरच्यासारखे आपले स्प्रिंग पोटॅटोज होतात, तर मग चला त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहेत 4 बटाटे, चिली फ्लेक्स, ओरिगानो, चीज क्यूबही चालेल, ब्रेड क्रम्स, मॅगी मसालाच आहे, पेरी पेरी मसाला घरीसुद्धा छान करता येतो, त्याच्यासाठी माझी लिंक पहा पेरी पेरी मसाल्याची, मीठ, तिखट, अर्धा वाटी तांदळाचं पीठ, अर्धा वाटी मैदा, मेयोनीज आणि सॉस। सर्वप्रथम आपण बटाटे स्वच्छ धुवून त्याचे सालं काढून त्याचे चिप्स करून घ्यायचे आहेत। खूप पातळ नको, ते खूप करपतात। त्यानंतर एक पसरट भांडं घेऊन त्यामध्ये आपल्याला मैदा, तांदळाचं पीठ, चिली फ्लेक्स, ओरिगानो घालायचं आहे। चिली फ्लेक्स आणि ओरिगानो जर आपल्याकडं नसेल तर आपण मिरे पावडर घातली तरी चालते। पेरी पेरी स्प्रिंग पोटॅटो हे अगदी आपले बाहेरच्यासारखे होतात। त्याच्यानंतर आपल्या चवीप्रमाणे आपण मीठ घालायचं आहे, चवीनुसार आपण तिखट घालायचं आहे। काहींना तिखट जास्त लागतं, त्यांनी थोडं जास्त घाला। पेरी पेरी स्प्रिंग पोटॅटो आपल्याला बाहेर सध्या खायला मिळत नाही आहेत, सगळं बंद असल्यामुळं, लॉकडाऊनमुळं आपल्याला काहीही बाहेरचं खाता येत नाही आहे, त्यामुळं आपण बाहेरचेच पदार्थ आपण छान घरी करूया। तर असा हा मुलांना आवडणारा पदार्थ स्प्रिंग पोटॅटो सगळ्यांना आवडेल। एका बाउलमध्ये चीज आणि मेयोनीज घ्यायचं आहे। हे दोन्ही मायक्रोवेवला 30 सेकंद लावायचं आहे, थोडं मेल्ट होईल ते, आणि त्याच्यात थोडं दूध घालायचं आहे। जर मायक्रोवेव नसेल तर गरम दूध यामध्ये घाला, म्हणजे हे मिश्रण थोडंसं पातळ होईल। त्यानंतर एक लांबडी स्टिक घ्या आणि त्यामध्ये चिरलेले बटाटे आपले घालायचे आहेत, एकावर एक असे थोड्या अंतरानं लावत जायचं आहे। आपल्याकडं बाहेरच्यासारखं मशीन नाही, त्यामुळं आपण हे काप करून एक लांबड्या स्टिकमध्ये आपण घालत आहे। लांबडी स्टिक नसेल तर तुम्ही आपली टूथपिक वापरू शकता। आपण या मिश्रणात ही स्टिक घालायची आहे आणि पूर्ण डीप करून बटाटे घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये चांगले घोळवायचे आहेत आणि गरम झालेल्या तेलामध्ये आपल्याला हे छान तळून घ्यायचे आहेत। हे असे तळलेले बटाटे पूर्ण ब्राऊन व्हायला पाहिजेत। आपण टूथपिकमध्ये सुद्धा आपण असं करू शकतो, टूथपिकमध्ये साधारण 2 ते 3 बटाटे बसतात। हे टूथपिकचं दाखवत आहे मी, टूथपिकमध्ये साधारण 3 बटाटे बसलेले आहेत चिप्स त्याचे। ते सेम प्रोसिजर करायचे, पिठात घालायचं आहे, घोळवून घ्यायचं आहे, मग ब्रेड क्रम्समध्ये घालायचं आहे आणि तेलात चांगले तळून घ्यायचं आहे। तेल तापलेलं हवं। असे हे छान ब्राऊन झालेले स्प्रिंग पोटॅटोज बाहेर काढायचे आहेत। टिश्यू पेपरवर पहिल्यांदा आपण हे काढायचे आहेत, म्हणजे एक्सेस तेल सगळं निघून जातं। मग ह्याच्यावर आपण मॅगी मसाला घालायचा आहे, त्याच्यानंतर ह्याच्यावर आपण पेरी पेरी मसाला घालायचा आहे। ज्यांना जास्त आवडतो त्यांनी थोडा जास्त पेरी पेरी मसाला घाला, कारण माझ्या मुलीला खूप जास्त आवडतो पेरी पेरी मसाला, म्हणून मी थोडा जास्त घालते आहे। तुम्ही पण तुमच्या आवडीनुसार पेरी पेरी मसाला घाला। त्याच्यानंतर आपण चीज आणि मेयोनीज ह्याची केलेली पेस्ट ह्याच्यावर घालायची आहे। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। अशी ही आपण पेस्ट आपल्या पेरी पेरी स्प्रिंग पोटॅटोवर घालायची आहे। त्याच्यानंतर तुम्हाला आवडत असेल तर सॉस घालायचा आहे। सहा सुंदर आपली पेरी पेरी स्प्रिंग पोटॅटोची रेसिपी छान तयार झालेली आहे।
ही रेसिपी खायलाही खूप छान लागते, लहान मुलांना तर खूप आवडते। तर बघात आपली झालेली पेरी पेरी स्प्रिंग पोटॅटोची रेसिपी, खूप सुंदर दिसत आहे, सगळ्यांना आवडेल अशी आशा करते। आणि माझ्या रेसिपी अशाच बघत रहा। थँक्यू।